अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। हेलो, मी प्रियंका। वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुपारीचा एक अतिशय साधा सोपा पण तितकाच प्रभावी उपाय सांगणार आहे की हा उपाय, ही सेवा तुम्ही जर श्रद्धेने आणि मनोभावे केली तर तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छा असो, लहान इच्छा असो, मोठी इच्छा असो, मध्यम इच्छा असो, ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे, संकट दूर होणार आहे। तर अगदी साधी सोपी सेवा आहे, तुम्ही सर्वांनी करून पहा आणि अनुभव घ्या। या उपायासाठी तुम्हाला कसलाही खर्च करायचा नाहीये, कुठेही जायचं नाहीये, घरच्या घरी बसल्या बसल्या तुम्ही हा उपाय करू शकता। तर हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे। या उपायासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे। तर ही सुपारी आपल्याला पूजेच्या साहित्याचं जे शॉप असतं तिथे तुम्हाला हे जे सुपारी आहे ते भेटणार आहे। आता तुमच्या घरामध्ये अनेक सुपारी असतील, पण तुम्हाला हा उपाय करण्यासाठी स्पेशली एक नवीन सुपारी आणायची आहे। तुम्ही गुरुवारच्या आधी कधीसुद्धा ही सुपारी आपल्या घरामध्ये आणून ठेवू शकता, पण उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे। गुरुवारच्या दिवशी या सुपारीला तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे, परत दुधाने अभिषेक करायचा आहे आणि परत पाण्याने अभिषेक करायचा आहे। आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सुपारीला अतिशय महत्त्व आहे। कुठलंही मंगल कार्य असो, कुठलीही पूजा असो, कुठलंही पारायण असो, आपण सुपारीची विधिवत पद्धतीने पूजा करत असतो। कधीकधी आपण काय करतो की गणपती बाप्पांच्या आपल्याकडे मूर्ती फोटो नसेल तर सुपारी स्वरूपात गणपती बाप्पांची स्थापना आपण करतो। किंवा कुठलीही पूजा मांडत असताना जर आपल्याकडे त्या देवी देवतांची फोटो मूर्तीज नसतील तर आपण सुपारी स्वरूपात ते स्थापना करत असतो। त्यामुळे सुपारीला अत्यंत असं महत्त्व आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आहे। तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला या सुपारीला पाण्याने आणि दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर ही सुपारी स्वच्छ पुसायची आहे। सुपारी देवघरामध्ये तुम्ही कुठेही ठेवू शकता, जिथे तुम्हाला जागा असेल तिथे, त्याला कसल्याही प्रकारचं बंधन नाही। उजव्या साईडला, डाव्या साईडला जिथे जागा असेल देवघरामध्ये तिथे ही सुपारी ठेवा। तर सुपारीला हळद, कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे। धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे। गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर सलग 7 दिवस ही सुपारी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तशीच ठेवायची आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून धूप आणि दीप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्याची मनोभावे तुम्हाला पूजा करायची आहे। त्यानंतर दररोज त्या सुपारीला 7 दिवस म्हणजे गुरुवारपासून दररोज 7 दिवस तुम्हाला सकाळ संध्याकाळ त्या सुपारीला तुमची जी कुठली इच्छा आहे ती इच्छा बोलून दाखवायची आहे। जसं की तुमची नोकरी लागत नाही आहे किंवा नोकरी आहे पण तुम्ही परमनंट होत नाही आहेत, व्यवसाय नीट चालत नसेल, आजारपण असेल, लग्न जमत नसेल किंवा कुठलंही प्रगती होत नसेल, यश येत नसेल, कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्ही बोलू शकता। तुम्ही पैसे कमवताय पण नशिबाची साथ मिळत नाही आहे, पैशाच्या सेव्हिंग्स होत नाही आहे, आर्थिक चणचण असेल, तर मी फक्त एवढंच सांगेल की कुठलीही तुमची इच्छा असेल ती त्या सुपारीला तुम्हाला बोलून दाखवायची आहे। तुम्ही जर श्रद्धेने हा उपाय केला ना तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। 7 दिवस ही सुपारी आहे तशी देवघरामध्ये ठेवायची आहे। 8व्या दिवशी तुम्हाला ही सुपारी उचलायची, तुमच्या घरातील तिजोरीमध्ये जिथे तुम्ही सोने पैसे ठेवता अशा ठिकाणी ती सुपारी तुम्ही एखाद्या डब्बीत घालून ठेवू शकता किंवा एखाद्या कॅरीबॅगमध्ये घालून ठेवू शकता। किंवा ही सुपारी तुम्ही जर तुमचा व्यवसाय असेल तर तिथल्या गल्ल्यामध्ये टाकू शकता, किंवा मग तुम्ही ऑफिसमध्ये जॉब करत असाल तर तिथे तुम्ही एखाद्या मुख्य ठिकाणी ठेवू शकता। ती अशा ठिकाणी ठेवायची आहे की सतत आपला हात तिथे लागला नाही पाहिजे। जरी आपण तिजोरी ठेवली तरी त्या सुपारीला आपल्याला हात लावायचा नाही आहे, सारखी काढून बघायची नाही आहे की काय झालं त्या सुपारीचं, काय झालं असं आपण सारखं पाहायचं नाही। एकदा तिथे ठेवली की ती ठेवली, ती तशीच तिथे सुपारी ठेवून द्यायची आहे। बघा, अति श्रद्धेने आणि मनोभावे तुम्ही हा उपाय केला ना तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची इच्छापूर्ती नक्की होणार। हा उपाय तुम्हाला एकदाच करायचा आहे। कुठल्याही गुरुवारी तुम्ही या उपायाची सुरुवात करा। सलग 7 दिवस ही सुपारी देवघरामध्ये ठेवून नंतर ती तुम्ही तिजोरीमध्ये किंवा तुमच्या जवळ ठेवा आणि त्याला हात लागणार नाही याची विशेष काळजी घ्या। बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छा सुद्धा ती पूर्ण होणार। तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू ऑल।